Brought to you by Tecno Spark 20 series smartphones. I'm superhuman. बघा, म्हातारी मेलेलं दुःख नाही आहे, पण काय चौकलं नाही पाहिजे. आज हे पुणे शहर आहे, पुण्यनगरी, विद्येचं माहेरघर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुण्यनगरी, आणि हे पुणे शहर देशाला दिशा देणारं पुणे शहर आहे. आज पुणे शहरामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत, मग परदेशातले असतील, राज्यातले असतील, आणि मग आमच्या पुण्यातून काय घेऊन जाणार आहे, शिक्षण घेऊन जाणार आहे का? तर ही सगळा वर्ग हा पब पार्टीमध्ये दिसतो आहे, अंमली पदार्थामध्ये दिसतो आहे. म्हणजे आमच्या पुण्याची ओळख काय? तर ह्या पुणे शहराच्या विद्येच्या मार्गामध्ये मुलं शिकायला नाही आली, मुलं पब पार्टीमध्ये आली, मुलं अंमली पदार्थ, आणि ही घेऊन ह्या पुण्याच्या ह्या सगळ्या जो असलेला वैभवशाली पुणे शहराला कायम लागण्याच्या घटना होतात. आज जे पब पाडलेत, हे पब पाडत असताना अनेक बेकायदेशीर पब हे महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केले, आणि केल्यानंतर मग पोलिसांनी परवानग्या का दिल्या, एक्साईजनी परवानग्या का दिल्या, हा शंकेचा भाग. जो अपघात झाला, तो अपघातामध्ये जे मुलं मृत्युमुखी पडले, दोन्ही इंजिनियर होते, करती मुलं होती, मग त्यांच्या घरची परिस्थिती काय, त्यांची काय अडचण आहे. आमचे महाराष्ट्राचे गृहमंत्री आले आणि ती पोलिसांना सारवासारव करून निघून गेले, पण त्या दोन मुलांचा कोणी विचार केला आहे का? त्यांची काय अडचण आहे का? त्यांचा मृत्यू ससूनच्या शवगृहामध्ये असताना ही गुन्हेगार घरी एसीमध्ये बसतात, पिझा पार्टी करतात, आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला.